हा प्लस झालेलाच आहे. याच्यासोबतच आपल्याला इथं आपला एक मासुळ्यासारखा हे याचा तयार आकार झालेला आहे. हा दिसतो आहे आपल्याला, अशी मासोळी असते. जे खातात त्यांना माहिती असेल, जे नाही खातात त्यांना पण माहिती असेल ऑब्व्हियसली. ठीक आहे, आता हा जो समोरचा आहे तर हा पिवळा इथे असायला पाहिजेत. ही मासोळी तयार झाली, तिच्या समोरची जी बाजू असते तिथं हा पिवळा असायला पाहिजे आणि ऑब्व्हियसली तसंच आहे. ठीक आहे, म्हणजे आता हे आपलं बेस झालं आहे. असं जर असेल तर आपण आता डायरेक्ट पुढचा पॅटर्न सॉल्व करणार. तर आता पुढचा पॅटर्न कसा आहे लक्ष द्या. पुढचा पॅटर्न सॉल्व करण्यासाठी आपण फिरवणार आहे ही जी बाजू आहे राईट बाजू, ती अशी फिरवणार आहे एक वेळेस राईट साईडला एक, नंतर वरची बाजू जी आहे ती दोन अशी, नंतर ही बाजू परत अँटी क्लॉकवाईज वरती फिरवणार, नंतर ही वरची बाजू परत एक वेळेस फिरवणार आणि ही परत उलटी फिरवणार अशी, आणि ही दोन वेळेस फिरवणार. दोन वेळेस फिरवली आणि ही परत अशी एक वेळेस फिरवणार आणि बघा आपला पिवळी बाजू जी आहे ती पूर्ण इथं सॉल्व झालेली दिसत आहे इथे. ठीक आहे, अशा प्रकारे हे पिवळी बाजू सॉल्व झालेली आहे.